ओमायक्रॉन वाढू नये यासाठी राज्य सरकारकडून खबरदारी दररोज घेतली जाते. 1.5 ते 2 लाख नागरिकांची टेस्टिंग केली जाते. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अशी माहिती दिली. 15 ते 20 दिवसांमध्ये महाराष्ट्रात 100% लसीकरण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते जालन्यामध्ये पत्रकारांशी बोलत होते. ओमायक्रॉन हा संसर्गजन्य असला तरी तो धोकादायक नसल्याचे टोपे म्हणाले. सध्या राज्यामध्ये ओमायक्रॉनचे 54 रुग्ण असून प्रोटोकॉलनुसार दररोज 1.5 ते 2 लाख नागरिकांची टेस्टिंग केली जात आहे अशी माहिती टोपे यांनी दिली आहे. ओमायक्रॉनच्या बाबत आम्ही सुरुवातीपासूनच सांगत आलेलो आहे की आपण या व्हायरसला किंवा या व्हेरियंटला खास करून असं भीतीदायक ज्याला म्हणू आपण की खूप हॉस्पिटलायझेशन, खूप ऑक्सिजन बेड्स लागत आहेत, व्हेंटिलेटर्स लागत आहेत असा स्वरूप अजिबात नाही. हे नक्कीच आहे की इन्फेक्शियस आहे, म्हणजे खूप संसर्गजन्य असा गुणधर्म त्याच्यामध्ये आहे. परंतु या सगळ्यांच्या परिस्थितीनुसार आज आपण जर लक्षात घेतलं तर 54 रुग्ण एकूण आढळलेले आहेत. मग या सगळ्यांच्या संदर्भाने जो प्रोटोकॉल असतो, प्रामुख्याने आपण हाय रिस्क आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट्स हे टेस्टिंग करतो आणि जे टेस्टिंगमध्ये पॉझिटिव्ह सापडतात त्यांचा आपण जिनोमिक सिक्वेन्सिंग करतो. तर तो विषय जो आहे तो प्रोटोकॉलप्रमाणे अतिशय जलद गतीनं चालू आहे आणि आपण अतिशय बारकाईने या सगळ्या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत. एवढंच नव्हे तर जे विमानं बाहेरून येत आहेत, खास करून हाय रिस्क कंट्रीजमधून येत आहेत, त्या सगळ्यांचा RT-PCR कंपल्सरी केलं जात आहे, स्क्रीनिंग केलं जातं आणि त्यामध्ये जर पॉझिटिव्ह आढळले तर पुढील जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवलं जातं. त्याचबरोबर सर्विलन्ससुद्धा चालू आहे, म्हणजे जे लोक पूर्वी आलेले आहेत त्यांचंसुद्धा आपण सर्विलन्स करून त्यांचीसुद्धा टेस्टिंग्स करण्याचं काम आपण करतो आहोत. तर या पद्धतीनं ओमायक्रॉनवर कम्प्लीट नियंत्रण ठेवून ते वाढू नये या दृष्टिकोनातून पूर्ण कार्यवाही चालू आहे आणि मोठ्या पद्धतीनं आपण टेस्टिंग्ससुद्धा वाढवलेल्या आहेत. आता जवळजवळ 1.25 ते 1.5 लाख टेस्टिंग्स व्हाव्यात ह्या दृष्टिकोनातून सूचना आहेत आणि त्या पद्धतीचं काम चालू आहे.